गेल्या काही महिन्यांमधील राज्यातीलच नाही तर देशातील सर्वात मोठी घटना म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड. कारण या बंडामुळे शिवसेना विभागली गेली आणि त्यानंतर अद्यापपर्यंत देखील उद्धव ठाकरे यांना हे बंड रोखता आलं नाही, त्याचबरोबर अद्याप देखील पक्षाची गळती होत आहे. तर आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त आमदार आणि खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. एकनाथ शिंदेंचं हे बंड शिवसेनेसाठी काही पहिलं बंड नव्हतं, कारण बाळासाहेब हयात असताना देखील पक्षामध्ये अनेकदा बंड केली गेली होती. मात्र बाळासाहेबांनी ही बंड रोखली. ही बंड रोखण्यामध्ये बाळासाहेबांना यश आल्याने पक्षाला याचा फारसा काही फटका बसला नाही. अशाच प्रकारची शिवसेनेतील कोणकोणती बंड आहेत जाणून घेऊ या व्हिडिओमधून सविस्तर. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील काही छोटी मोठी बंड सोडता छगन भुजबळ यांच्या रूपाने पक्षाला पहिल्यांदा फटका बसला. भुजबळ हे शिवसेनेत असताना माझगाव या मतदारसंघातून निवडून यायचे आणि ज्यावेळी भुजबळांना डावलून मनोहर जोशींना विरोधी पक्षनेते पदाची संधी देण्यात आली त्याचवेळी भुजबळांची नाराजी समोर आली. याच काळात शिवसेनेने ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाला विरोध देखील केला होता, त्यामुळे अगोदरच राजकारण तापलं असताना भुजबळांना ही आयती संधीच मिळाली आणि त्यांनी शिवसेना फोडली. तब्बल 18 आमदार घेऊन भुजबळ पक्षातून बाहेर पडले खरे, पण बंड केलं त्याच दिवशी भुजबळांना सोडून 12 आमदार ठाकरेंकडे परत आले. त्यावेळी भुजबळांनी आधी काँग्रेस सोबत आणि नंतर आता राष्ट्रवादी सोबत काम करत आहेत. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीही झाले, विरोधी पक्षनेते देखील झाले. त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे गणेश नाईक. गणेश नाईक हे कट्टर शिवसैनिक, त्याचबरोबर आनंद दिघे यांच्या जवळचे कार्यकर्ते आणि नवी मुंबईत गणेश नाईकांचं एक हाती वर्चस्व होतं. पण 1999 साली गणेश नाईकांनी देखील शिवसेनेला रामराम केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता तर त्यांनी राष्ट्रवादीतून देखील काढता पाय घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यावेळी गणेश नाईक हे फक्त आपलं केडर घेऊन पक्षातून बाहेर पडले, त्यामुळे शिवसेनेला पक्ष म्हणून त्यावेळी अत्यंत मर्यादित स्वरूपाचा फटका बसला. त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे नारायण राणे. आता भाजपमध्ये केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंचं राजकीय करिअर हे शिवसेनेतून सुरू झालं होतं. मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते पदाशी सर्व पद उपभोगली असताना देखील नाराजीमुळं नारायण राणे यांनी 2005 शिवसेना सोडली. 11 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेतून बाहेर पडलेले नारायण राणे हे सुरुवातीला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जायची, पण त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरचं नाव आहे ते म्हणजे ठाकरे कुटुंबातीलच एक व्यक्ती असलेले राज ठाकरे. राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005 पक्षाला रामराम ठोकला. राज ठाकरेंनी मात्र इतर कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश न करता स्वतःचा असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. शिवसेना सोडल्याच्या 4 महिन्यात म्हणजे 9 मार्च 2006 मनसेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. अगदी विद्यार्थी दशेपासून राज ठाकरे हे बाळासाहेबांसोबत कार्यरत होते. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला ते अगदी सावलीसारखे उपस्थित असायचे. पण ज्यावेळी बाळासाहेबांचे पुत्र असलेले उद्धव ठाकरे हे एक नेता म्हणून पुढे येऊ लागले, त्यावेळी राज ठाकरे यांचे पंख छाटले जाऊ लागले आणि ही दुसफूस वाढत असतानाच राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. पण राज ठाकरे यांनी कोणत्याही आमदार किंवा खासदाराला सोबत घेऊन न जाता शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला नाही. ते फक्त स्वेच्छेने त्यांच्यासोबत येऊ इच्छिणाऱ्या शिवसैनिकांसह पक्षातून बाहेर पडले होते. आणि त्यानंतरचा नुकताच शिवसेनेला बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणजे 3-4 महिन्यांपूर्वी झालेलं एकनाथ शिंदे यांचं बंड. तब्बल 40 आमदार आणि 13 खासदारांना सोबत घेऊन शिंदे पक्षातून बाहेर पडले. उद्धव ठाकरेंना मात्र हे बंड अद्याप देखील रोखता आलेले नाही. अद्याप देखील आजही पक्षाची गळती सुरू आहे. त्यामुळे आजच्या या परिस्थितीमुळे हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो की बाळासाहेब असते तर पक्षामध्ये एवढं मोठं बंड होऊ शकलं असतं का, आणि एवढ्या मोठ्या बंडाला बाळासाहेब कसे सामोरे गेले असते, बाळासाहेबांनी हे बंड रोखलं असतं का. तर शिवसेनेत झालेल्या वेगवेगळ्या बंडांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.